इकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिबाग इथे जाऊन जमिनी विकू नका असा सल्ला शेतकऱ्यांना दिलाय. जमिनी विकल्या तर नंतर पश्चाताप होईल असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. तर शेतकरी प्रकल्पांमध्ये पार्टनरशिप का मागत नाही तसा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचायला हव्यात यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटून जनजागृती करण्याची विनंतीही राज ठाकरे यांनी यावेळी केली आहे. तुम्हाला वाटेल मी घाबरवतोय का? हो, मी तुम्हाला घाबरवतोय, तुम्हाला धोका सांगतोय, भीती सांगतोय. तुम्हाला हे बाकीच्या कुठच्याही राजकीय पक्षाचे लोक येऊन सांगणार नाहीत, कारण त्यांचे त्यांचे व्यवहार ठरलेले असतात, माझा व्यवहार नाही याच्यात. आणि एकदा शेवटचं सांगतो, तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा का गेली ना, ती परत येणार नाही. तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला, आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का? आज ट्रान्स हार्बर सुरू झाला, ही रोरो सुरू झाली आहे, उद्या हे रस्ते तुमच्या जमिनी जाणार हातात ना बाबांनो. आज तुम्ही जर दुबईमध्ये गेलात, अनेक अशी ठिकाणं आहेत मी तुम्हाला सांगू शकेन, परंतु खास करून तुम्हाला माहिती असलं म्हणून दुबई, दुबईला गेलात आणि तर समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात, जमीन तर दूरची गोष्ट, व्यवसाय करायचा ठरवलात तर तुम्हाला तिकडचा एखादा अरबाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो. मग जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय येणार असाल, का नाही तुम्ही पार्टनरशिप मागत? आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना मी भेटायला गेलो होतो आणि त्यांनाही जर मी भेटायला गेलो होतो तर मी याच संदर्भात भेटायला गेलो होतो. त्यांच्याकडे खूप मोठी ताकद आहे, त्यांच्याकडे हीच माणसं सगळी आहेत आणि या माणसांचं प्रबोधन व्हावं याच्यासाठी म्हणून मी आत्ता आप्पासाहेबांकडे मी त्याच कामासाठी गेलो होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.